पातूर तालुक्यातील सांगणी पोलीस स्टेशन अंतर्गत सस्ती येथील विवाहित पीडित महिलेवर चतारी येथील एका खासगी शाळेवर कार्यरत असलेले शिपाई ज्ञानेश्वर श्रीरंग बनिये यांनी पीडित महिलेवर 2 वर्षापासून लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले। याबाबतची तक्रार पोलिसात दिली तर तुला तुझ्या 2 लहान मुलांना ठार मारून टाकीन अशी धमकी देऊन माझ्या घरी येऊन माझ्यावर वारंवार माझा शारीरिक शोषण केले। त्यांच्या धमकीमुळे मी काही दिवस तक्रार दिली नाही, परंतु ज्ञानेश्वर बनिये यांचा माझ्यावर काही दिवसांदिवस वाढता अत्याचार याला कंटाळून अखेर मी तक्रार देणार असल्याची ग्वाही दिली। याबाबतची माहिती ज्ञानेश्वर बनिये यांच्यासह नातेवाईकांना मिळताच 10 ते 12 जण 8 जून 2021 रोजी माझ्या घरी जबरदस्तीने घुसले आणि ज्ञानेश्वर बनिये यांनी तुझ्यावर शारीरिक शोषण केले। याबाबतची तक्रार देऊ नको, अन्यथा तुला व तुझ्या मुलांसह व आई वडिलांना घरातच जिवंत जाळून टाकीन अशी धमकी दिली। मी पोलिसात तक्रार करणारच असे सांगितल्यावर ते 10 ते 12 जणांनी लपून आणलेल्या लाठ्या काट्यांनी आम्हाला मारहाण करून विनयभंग केला। याबाबतची तक्रार देण्यासाठी मी माझ्या आईसोबत तक्रार देण्यासाठी चांदणी पोलीस स्टेशनला गेली असता पोलिसांनी शारीरिक शोषण व मारहाण करण्याबाबतची तक्रार घेण्यास नकार दिला। फक्त 3 जणांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली। त्यानंतर मी 24 जून 2021 रोजी शारीरिक शोषण बाबतची तक्रार देण्यासाठी ठिय्या मांडल्यावर पोलिसांनी ज्ञानेश्वर बनिये यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली। ज्ञानेश्वर बनिये सध्या कारागृहात आहेत, परंतु 8 ते 10 मारहाण करणाऱ्या विरुद्ध कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने पीडित महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे वारंवार तक्रार केली, परंतु पीडित महिलेची तक्रारीवर वरिष्ठ अधिकारी यांच्या इस्तीफावरून कारवाई दखल घेतली गेली नाही। मी माझ्या मुलासह आत्मदहन करीन याला जबाबदार पोलीस प्रशासन राहील। मी पीडित महिला राणा सस्ती, तालुका पातूर, जिल्हा अकोला, श्रीरंग ज्ञानेश्वर श्रीरंग बनी राणा सतारी या माणसाने माझ्यावर 2 वर्ष शारीरिक संबंध बलात्कार केले। त्याने मला लग्नाचे आमिष दाखवले, लग्नाचे ते आणि 8 जूनला माझ्या घरी हे लोक जबरदस्तीनं मी कंप्लेंट पोलीस स्टेशनला तक्रार करत आहे हे त्यांना माहीत झालं होतं। मग ते जबरदस्तीनं माझ्या घरी आले आणि त्यानं आम्हाला मारहाण किती जण होते 10 ते 12 जण आमच्या घरी असे लोक आले, त्यांनी आम्हाला मारहाण तलवारीचे धाक दाखवले, मुक्केमार मारले आणि मले असं कवट्यात पकडलं, दाबदूब केलं, मग आईचा विनयभंग केला, माझा विनयभंग केला। या लोकांच्या विरुद्ध मी तक्रार तरी पण 24 तारखेला म्हणजे करायला गेली होती, पण पोलीस स्टेशनमध्ये फक्त एकच जणाची तक्रार नोंद घेतली। त्याच्यावर 1-1.5 महिना झाले गुन्हा दाखल होईल आहे, पण या लोक जे हे लोक राहिले हे लोक मला अजून बी धमक्या देतात, तुला कापून टाकीन, जाऊन टाकीन, मारून टाकीन त्या पुऱ्या परिवाराला, या गावात राहू नको, हे गाव सोडून जा। हे लोक माझ्या घरा शेजारी येऊ राहिले, आढळू राहिले, तरी पण पोलीस प्रशासन काहीच करू नाही राहिलं। SP साहेबाकडे मी भरपूर वेळ गेली, SP साहेबाला भेटली, राऊत मॅडमला भेटली, तरी पण याबद्दल काहीच मला म्हणजे अपेक्षा कुठल्याच भेटून येत राहिल्या। त्यासाठी मी माझ्या आता जर या लोकांच्या विरुद्ध गुन्हा जर दाखल लवकरात लवकर झाला नाही तर मी आत्मदहन करतो हे प्रशासनाला बोलून दाखवू राहिली माझ्या तोंडावर खरोखर। याची जबाबदार सगळ्या पोलीस स्टेशनवर राहील आणि हे लोक जे लोक आहेत कार्यकर्ते याच्यावर बी। MC News करिता योगेश नागोलकर, पातूर, राहेर।